राज्य के खाद्य एवं औषधि मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने आज नागपुर में जनता दरबार लिया। इस वक्त उन्होंने लोगों की समस्याएं सुनी, साथ ही मीडिया से भी बात की और उन्होंने इस वक्त लोकसभा में 400 से ज्यादा सीटें चुनकर आने का विश्वास जताया। राम मंदिर बना है, अब तो लोकसभा में 400 से ज्यादा सीटें महायुति की चुनकर आएंगी, यह कहना है मंत्री बाबा आत्राम का। वह आज नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। उन्होंने कहा कि ईडी एक स्वायत्त संस्था है, कोई उसका दुरुपयोग नहीं कर रहा है, यह सिर्फ उन्हें बदनाम करने के लिए किया जा रहा है। ईडी के पास जाना है और ईडी पर दबाव बनाना यह बात गलत है, ये भी बाबा आत्राम ने इस वक्त कहा। चर्चा होईल महायुतीचा, तिन्ही पक्ष बसतील आणि बाकी आमचे सहकारी पक्ष बसतील आणि ते ठरवतील कोणाला काय तिकीट द्यायचं काय झालं। आमचासुद्धा मागच्या वेळी मेळावा झाला होता गडचिरोलीला, गोंदियाला, त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय झाला की महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आणि त्या दृष्टिकोनातून सगळे लोक आम्ही एकत्रित होऊन आमचे महायुतीचे जे जे उमेदवार आपला गोंदिया जिल्ह्यामध्ये असेल किंवा गडचिरोलीचा असेल किंवा भंडाराचा असेल या सगळ्याकडे आम्ही फिरणार आहोत आणि त्या दृष्टीने ते निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल। आता काय, आता आमच्या मागणी आहे, परंतु आता मागणी करायला सगळेच मागणी करतात आणि त्या प्रमाणामध्ये मागणी आमचाही आहे की आम्हाला सीट मिळायला पाहिजे, परंतु महायुतीचे नेते जे ठरवतील वरतून जे आदेश येईल त्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं। जेव्हा आपल्याला टार्गेट आमचं 400+ टार्गेट दिसत आहे तर ते टार्गेटमध्ये कमी जाऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही एक दिलाने काम करू। आत्राम ने आगे कहा कि उन्हें आदेश मिले हैं कि चुनाव के लिए सभी ने तैयार रहना चाहिए, इस बार महायुति के 400 से ज्यादा लोगों को चुनकर लाना है। सूडबुद्धि ने कसा काय, सूडबुद्धि ने नोटिस कोण देणार? सूडबुद्धि ने महत्त्वाचा बाब हे आहे, ईडी काय सूडबुद्धीने काय देणार नाही। ईडीचा कार्यक्रम वेगळा आहे, त्यांचा ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं काम ते करतात आणि ते जे करून राहिले योग्य आहे का नाही ते आता ते त्यांनी पाहायचं, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्या प्रमाणामध्ये। जेव्हा काय केलं नसेल तर मग घाबरायचं कारण काय? ते असं आहे की नेते लोकांना घेऊन जायचं, ईडीवर प्रेशर करायचं आणि काहीतरी त्याच्यामधून सहानुभूती प्राप्त होते का, राजकीय दृष्टिकोनातून सहानुभूती प्राप्त होते का हे पाहायचं काम ते करत आहेत आणि त्या दृष्टीने ईडीला काही फरक पडत नाही। ते 1000 लोक गेले, 10000 लोक गेले तरी ईडीचं काम ईडी करणार आहे। त्यांच्याकडे काही पुरावे असतील त्याकरता त्यांनी मला वाटतं दुसऱ्यांदा बोलवलं आहे त्यांना आणि त्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई करतील ते योग्य न्यायप्रमाणे कारवाई करतील ते। महायुति की कितनी सीट चुनकर आती है ये तो भविष्य ही बताएगा, फिलहाल सभी पार्टियां अपने ढंग से तैयारियों में जुटा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।